हाय फ्रेंड्स, माझं नाव आहे प्रियंका आणि स्पेशल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आपल्या रेसिपीमध्ये एकदम स्वीट रेसिपी घेऊन आलेलो आहोत। तेही सोप्या पद्धतीने, एकदम घरी कोणालाही बनवता येईल अशा पद्धतीने घेऊन आलेलो आहोत। ही स्वीट रेसिपी तुम्ही रक्षाबंधनला सुद्धा घरी तयार करू शकता। खूप सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे फ्रेंड्स आणि खूप कमी साहित्यामध्ये तयार होणारी आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात अगोदर मी इथे 7 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत। हे कुठेही मार्केटमध्ये सहज उपलब्ध होऊ शकतात। मी इथे व्हाईट ब्रेड घेतलेले आहे, तुम्ही ब्राऊन ब्रेड सुद्धा घेऊ शकता। तर सर्वात अगोदर याला आपण कट करून घेऊया। हव्या त्या आकारामध्ये आपण कट करून घेऊ शकतो याला। मी याला गोल आकार देणार आहे, त्यामुळे अशा पद्धतीचे छोटंसं झाकण घेतलेलं आहे। याच्या सहाय्याने आपण एका ब्रेडपासून 4 सर्कल तयार करून घेऊया। तर याला अगोदर कट करून घेत आहे मी। तुम्ही याला चौकोनी आकार सुद्धा देऊ शकता, पण या कडा आहेत त्या काढून घ्यायच्या अगोदर, कारण त्यामुळे जास्त हार्डपणा येत असतो आपल्या रेसिपीला। तर अशा पद्धतीने मी चौकोनी शेप कट करून घेतलं। आता या झाकणाच्या सहाय्याने गोल आकार देणार आहे मी। तर बरोबर सेंटरमध्ये असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजेच एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कट होऊन जाणार। आता आपण याला चाकूच्या सहाय्याने काढून घेऊया। तर अशा पद्धतीने सर्व ब्रेडच्या स्लाइसला मी अशा पद्धतीचा गोल आकार देणार आहे। दिसायला सुद्धा खूप छान दिसेल चौकोनीपेक्षा, खायला तर कोणताही आकार दिला तरी सारखंच वाटणार, पण अशा पद्धतीची मी गोल आकार देणार आहे। खूप छान दिसायला वाटणार आहे आपली रेसिपी। तर दुसरं स्लाइससुद्धा अशा पद्धतीने तयार झालं। तर चाकूच्या सहाय्याला काढून घ्यायचं आहे। हा आकार तुम्ही तुमच्या पद्धतीने द्यायचं आहे। तर मी अशा पद्धतीने एका स्लाइसपासून 4 गोल तयार केलेले आहेत, पाहू शकता खूप छान दिसायला दिसलेले आहेत। आणि याला चाकूच्या सहाय्याने काढून घेऊया। या सेम प्रोसिजरने आपण सर्व सर्कल्स तयार करून घेणार आहोत सर्व स्लाइसेसचे। तर बघू शकता अशा पद्धतीने सर्व स्लाइसेसचे मी गोल तयार करून घेतलेले आहेत। आता कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करायला, तर आपण यांना अगोदर तळून घेऊयात। आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे, जास्त फ्लेम केलं तर ते लगेच जळून जातात। आणि कमी फ्लेमवरच आपण हे गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायची आहे, छान तळून घ्यायची आहेत। बघू शकता कलर चेंज व्हायला लागलेला आहे। याला 1 मिनिट आणखी तळून घ्यायचं आहे, छान थोडंसं गोल्डन कलर येईपर्यंत। एकदम स्वीट रेसिपी आहे फ्रेंड्स, एकदा तरी या पद्धतीने नक्की ट्राय करा। तर छान एवढंच कलर येऊ देणार आहे मी, जास्त कलर येऊ देणार नाही। आता याचं तेल झरून घ्यायचं आहे आणि मग नंतर एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे। उरलेले स्लाइसेस आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत एकदम कमी आचेवर। गॅसची फ्लेम वाढवली की लगेच ते गोल्डन जास्त कलर येतो आणि आतमधून जळले जाते, त्यामुळे कमी फ्लेमवरच अशा पद्धतीने गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायची आहे छान व्यवस्थित। असं कोणाला द्याल खायला तर असं वाटणारसुद्धा नाही की हे ब्रेडपासून तयार झालेले आहेत। तर पाहू शकता छान कलर आलेला आहे, याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊया। तर अशा पद्धतीने सर्व सर्कल्स तयार झालेले आहेत, तळून छान क्रिस्पी झालेले आहेत। आता आपण याच्यासाठी चाचणी तयार करूया। तर गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, यामध्ये 1 कप साखर आणि 1/2 कप पाणी हा प्रमाण ठेवायचं आहे आपल्याला। आणि पाक तयार करून घ्यायचा आहे। हा पाक आपल्याला पूर्ण 1 तार किंवा 2 तार घ्यायचं नाही, तर फक्त साखर वितळेपर्यंतच ठेवायचं आहे। आणि जवीपुरती विलायची टाकायची आहे। विलायचीमुळे खूप छानसं फ्लेवर येत असतो आपल्या रेसिपीला, छान टेस्ट अशी येत असते। तर पाहू शकता साखर वितळत आहे छान व्यवस्थित, अशी छान पाक तयार झालेला आहे। छान अशा पद्धतीने साखर वितळली की आपले तळलेले जे स्लाइसेस आहेत ते पूर्ण यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि या वेळेवर आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊयात। पाक तयार झाला की गॅसची फ्लेम बंद करून यांना आपण पाकामध्ये पूर्ण डिप करून ठेवायचं आहे 2 मिनिटे। तर अशा पद्धतीने छान पाकामध्ये डिप झालेले आहेत। आता आपण याला झाकून ठेवूयात 5 मिनिटासाठी। जास्त वेळ झाकून ठेवायचं नाही, गॅसची फ्लेम बंद करून फक्त आपण याला 5 मिनिटे झाकून ठेवूयात। 5 मिनिटानंतर बघूयात छान ज्युसी झालेले आहेत आपले स्लाइसेस। तर आपण यांची साईड चेंज करून आणखी 2 मिनिटे झाकून ठेवूयात अशाच पद्धतीने। 2 मिनिटानंतर बघूया छान दोन्ही साईडनी ज्युसी झालेली आपली रेसिपी। आता आपण याला एका डिशमध्ये काढून घेऊया। तुम्हाला जर जास्त ज्युसी आवडत असेल तर अशाच पद्धतीने काढून घेऊ शकता, आणि ड्राय आवडत असतील तर याला एका चाळणीमध्ये काढून पूर्ण पाक नितळून घ्यायचं आहे आणि फॅनखाली 2 मिनिटे ठेवायचं आहे। तर मी ज्युसी ठेवणार आहे आपली रेसिपी, त्यामुळे मी डायरेक्टली प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे।
छान ज्यूसी झालेला आहे 2 मिनिटे फॅन खाली ठेवल्यानंतर। आता आपण याला बदामाच्या कापांनी गार्निशिंग करून घ्यायचं आहे। कोणाला वाटणारही नाही की ब्रेडपासून तयार झालेली रेसिपी आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा फ्रेंड्स। अशा पद्धतीने खूप छान मुलांना खायला आवडते आणि रक्षाबंधन स्पेशल रेसिपी आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा फ्रेंड्स। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला जरूर प्रेस करा। थँक्यू फॉर वॉचिंग।